राज्यात सत्तेतल्याच काही नेत्यांची विधानं जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, तर सरकारनं अद्याप अधिकृतपणे भुजबळ करत असलेल्या आरोपांवर भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. आज काय काय घडामोडी घडल्या बघूया. ते सांगतात की आम्ही भुजबळाला पाडणार. अरे भुजबळाला पाडायचं जाऊ द्या, पण भुजबळ कित्येकांना पाडेल त्याचा अगोदर हिशोब करा. एकतर घटनेचे पदावर बसायचं, स्वतः राज्याचं पालकत्व स्वीकारायचं आणि एका जातीच्या बाजूने बोलायचं, हे घटनेला आणि कायद्याला मान्य नाही. जरांगे आणि भुजबळांमध्ये आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. भुजबळांनी काल जरांगेंसह त्यांच्या आंदोलनावर गंभीर आरोप केले आणि रात्री 1:30 जरांगेंनी कराडच्या सभेतून भुजबळांना प्रत्युत्तर दिलं. वंदारा समाज हा कोयत्या घेऊन उभाय, आमच्या हातामध्ये कोयतय कोयतय. जरांगे याजराक, आमच्या जवळ 1 किलोमीटरवरच आम्ही आहोत तुझ्या. याद राख, तू माझ्या शेफ्टीवर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस. तर हा महाराष्ट्र पेटून उठेल काय रे? महाराष्ट्र तुमच्या सात बाऱ्यावर लिहून दिला काय रे? तुझ्या सारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. लढने वाले के कदमों में जहां होता है. कसा निवडून येतो तो बघतो, एवढ्यात कसा निवडून येतो तो बघतो. काय बघतो तू? मेसेज करता साहेब, आमचा बोर्ड फाडला आणि तुमचे हात कुठे गेले? जसे आज तसं उत्तर द्यावं लागेल. तुम्ही कार्यक्रम घ्यावेत, लोकशाहीना अधिकार दिलाय, तुम्ही कार्यक्रम घ्या. परंतु कोणाच्या जातीवर किंवा जातीय दंगली राज्यात होतील असं बोलू नका. मी मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना जाहीर सांगतो, ह्या सगळ्यांचा डावे सामाजिक दंगली आणि जाती जाती दंगली झाल्या पाहिजेत, हा यांचा डावे. यांना वेळीच आवरा. आमचे आंदोलन शांततेत आहेत, आम्हाला शांततेतच करायचे. नावेला जाणं जशास तसं उत्तर द्यायची वेळ आमच्यावर आणून येऊ देऊ नका. जरांगेंनी साताऱ्यात उदयनराजेंचीही भेट घेतली, तर दुसरीकडे आरक्षणावरून संभाजीराजे आणि भुजबळांमध्ये सवाल जवाब रंगला. काय त्यांच्यावर बिटली? त्यांना त्यांच्याकडून वदवून घ्या. काय झालं ते सांगतील तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे दुसऱ्या त्या मोगलांच्या सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवलं आणि तुम्ही आमच्या पोलिसांच्या लाज नाही वाटली तुम्हाला? हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी मग लाठीचार्ज केला. नाही नाही, कालचं जर भाषण तुम्ही पाहिलं ना, त्यांनी सगळ्या लिमिट सोडलेले. म्हणजे एका दुसऱ्याने कोणी बोललं असतं तर मी मान्य केलं असतं, पण त्यांच्यासारखं अभ्यासू व्यक्तिमत्व, शाहू फुले आंबेडकर जे विचारून चालणारं व्यक्तिमत्व, इतक्या खालच्या लेवलला जायचं तिने? मी कौतुक केलं होतं 2.5 वर्ष अगोदर. आज काय कौतुक करायचं त्यांचं भाषण? मी कोणाचं भाषण ऐकतं एवढं ऐकत नाही. काल मी पूर्ण भाषण त्यांचं ऐकलं. मला स्वतःलाच माझ्या स्वतःलाच मला पश्चाताप झाला. शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही तिकडे आहात, तुम्ही एका समाजाचे नाही, तुम्ही या राज्यातील सर्व समाजाचे आहात. तुम्ही एकाच समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलता? एक तर तुम्ही याच्यामध्ये यायलाच नको, या आरक्षणाच्या याच्यामध्ये आलात तर सांगितलं पाहिजे की सगळ्यांचे अधिकार शाबूत ठेवा. गावबंदीवरूनही सलग दुसऱ्या दिवशी भुजबळ आणि जरांगेंमध्ये वाद झाला. हे गावबंदी, याला गावात येऊ द्यायचं नाही, त्याला गावात येऊ द्यायचं नाही. येऊ द्या ना गावामध्ये, काय म्हणून त्याचं ऐकून घ्या. पटलं तर ठीक आहे, त्याला निवडून द्या. नाही पटलं तर नका मत देऊ. हे काय म्हणून मी काल म्हणालो, अरे काय अख्खा महाराष्ट्र काय तुमच्या सात बाऱ्यावर लिहिला का रे म्हणा? आम्ही जायचं नाही. मला पोलिसांना सांगायचं, नाशिकच्या सुद्धा आणि महाराष्ट्राच्या आणि फडणवीस साहेबांना, हे बोर्ड ताबडतोब काढून टाका. गावबंदी कुठे आहे? त्याच्यासाठी माणसाने शिकायला पाहिजे. वाचता येत नसलं ना, माणसाने शिकायला पाहिजे. गावबंदी उठविली 24 डिसेंबरपर्यंत, त्यांना वाचता दिसत नाही. वयामानानं काय त्यांनी आता लय ह्याला फड्यात पडू नये. त्यांनी आपलं चलून द्यावं, गोरगरिबांना न्याय मिळतो मिळू द्यावा, त्यांच्या अन्नात विष घालू नये. आणि आम्ही कुठे येऊ नका म्हणलो. बंदी तर आम्ही उठवलेली 24 तारखेपर्यंत.
आम्ही कुठं येऊ नका म्हणतो, बोर्ड काढायची काय गरज आहे? तुम्ही बोर्ड ठेवून सुद्धा गावात येऊ शकता ना, हे दादागिरी करायलात काय तुम्ही? हे नाही चालणार ना असं. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया भुजबळांविरोधात काहीतरी वेगळा खुलासा करणार होत्या. भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेण्यासाठी त्या पोहोचल्या, मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. कुणबी पत्रांना विरोध नाही, मात्र अनेक ठिकाणी जुन्या नोंदी पेनानं बदलल्या जात असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय. याआधी हाच आरोप गुणरत्न सदावर्ते प्रकाश शेंडगेंनी केला होता, मात्र त्याचे पुरावे आहेत का त्याबद्दल अद्याप त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. मला जो कॉल आला आणि मला जी माहिती पुरवण्यात आली सोलापूर बार्शी इथून, त्याच्यामध्ये पूर्वी जे लिहिलं जायचं टाक टाकनी लिहिलं जायचं, परंतु आज जे आम्ही माझ्याकडे जे माहिती आहे आणि तिथे आता पेननी कुणबी लिहिलं चाललंय. आता आमची माहिती अशी की सरसकट शाळांना मुख्याध्यापकांना कलेक्टरच्या माध्यमातून सूचना दिली गेली अशी आमची माहिती आहे. आणि आता ज्या जुन्या नोंदी आहे तिथं पेनानं समोर जिथं बाबाटाची नोंद आहे तिथं समोर कुणबी लिहायचा कार्यक्रम सुरू आहे. पण आता रिपोर्ट काय येतात, पूर्वी टाकाने लिहिले जात, टाक होतं ना टाक, तुम्हाला माहिती सुद्धा नसेल, टाक होता असा शाळेत बुडून लिहायचं, दोन शब्द लिहिले का परत बुडवायचं, त्याने लिहिलेले कागदपत्र त्याच्या पुढे पेनने लिहिलेली जे आहेत सर्टिफिकेट आता देतात. कालचा मोर्चा ओबीसी नेत्यांचा होता की त्याला राजकीय पक्षांचा पाठिंबा होता याचीही चर्चा होते, कारण भाजपनं आपल्याऐवजी 3 नेत्यांना मोर्चासाठी पाठवल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. मात्र शेंडगेंच्या मते कालचा मेळावा पक्षाचा नसून फक्त ओबीसी नेत्यांचा होता. आतापर्यंत ओबीसीचे अनेक मेळावे वेगवेगळ्या पक्षांनी अगदी भारतीय जनता पार्टीने देखील घेतले, ज्याला अगदी राजनाथ सिंगांपासून अनेक नेते आले, पण हा असा मेळावा होता ज्याच्यामध्ये माझा फोटो लागला होता, त्यामुळे लोकांची नक्कीच अपेक्षा होती की त्याला मी यावं. आणि याच्यामध्ये हा सर्वपक्षीय मेळावा असल्यामुळे पक्षाचे कोण जावे ह्याच्या संदर्भातला निर्णय हा राज्यातील पक्षातील टीमनी घेतलेला असल्यामुळे आशिष देशमुख, देवयानी फरांदे आणि डॉक्टर महात्मे या कार्यक्रमाला गेले होते. हा कालचा जो मेळावा होता तो ओबीसींचा महाराष्ट्रातल्या ओबीसींचा एल्गार मेळावा होता, त्यामुळे सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना पाचारण केलं गेलं होतं. आता भाजपने पंकजाताईंना का नाही पाठवलं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. बाकीच्या नेत्यांना पाठवलं, त्या ठिकाणी माझ्या मते 2 आमदार त्यांचे त्या ठिकाणी उपस्थित होते, 1 माजी खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते, गोपीचंद उपस्थित होते. ह्या पंकजाताईंना सोडून ह्या नेत्यांना का पाठवलं हा प्रश्न आपण भाजपच्या नेत्यांना विचारलं बरं होईल. कुणबी आणि मराठा हा देखील वाद सुरूच आहे. तुकाराम महाराजांपासून ते महात्मा फुलेंनी उल्लेख केलेले कुणबी हेच मराठे असं सरकारच्या समितीनं म्हटलं. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनीही मराठे म्हणजे कुणबी असल्याचं विधान केलं, मात्र साताऱ्यातल्या एका महिला मराठा आंदोलकानं या विरोधात भूमिका घेतल्यानं भुजबळांनी त्या महिलेच्या भूमिकेचं स्वागत केलंय. मी नेहमी सांगतोय कोल्हापूरला की मी स्वतः म्हणजे सगळे शेती करतात, सगळे म्हणजे कुंभी आहेत आणि कुंभी आहेत ते मराठे आहेत, शेती करतो म्हणजे आणि पूर्वीचे मराठे सुद्धा 6 महिने शेती करायचे, 6 महिने लढाईला जायचे, म्हणजे दोन्ही व्यवसाय करायचे, मराठा आणि कुणबी फरक आहे एकच नाहीये. कोकणातला एकही मराठा कुणबी सर्टिफिकेट घेणार नाही. मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही. किंवा त्यांनी जे काय अट्टहास मांडलेला आहे मराठी समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये ओढण्याचा जो काय अट्टहास त्यांनी केलेला आहे त्याला विरोध म्हणून मी 9 दिवस आमरण उपोषण केलं होतं. चव्हाण नावाच्या आमच्या भगिनी त्या सातारमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या त्या म्हणाल की आम्हाला मराठा म्हणूनच राहायचं आहे, मराठा म्हणून जगायचं आहे, कुणबी म्हणून नाही. आम्हाला पाहिजे मराठा आरक्षण द्या, कुणबींचं आरक्षण आम्हाला नको हे सांगणारे सुद्धा मराठा भगिनी भाऊ ह्या आहेत ना राज्यामध्ये. भुजबळांच्या भाषणातला दुसरा दावा म्हणजे कृष्णाचं रूप असलेला पंढरपूरचा विठ्ठल सुद्धा ओबीसीच असल्याचं भुजबळ म्हणाले होते.
त्यांचा हा दावा सोशल मीडियात चर्चेत आहे. हा पंढरपूरच्या देवाची पूजा या ओबीसीतल्या कित्येक साधू संतांची कित्येक नाव अरे संत सेना महाराज असतील, संत सावता महाराज असतील, चोखा मेळा असेल, किती किती नामदेव महाराज किती तरी ओबीसी काय नाव सांगायचं. पंढरपूरचा जो राजा तो सगळ्यांचा, त्याला पूजेला तुम्ही जायचं नाही का तर तुम्ही आरक्षण देत ना, काय संबंध आरक्षणाचा. आणि तसं पाहायला गेलं ना तर फार खोलात जर गेलं तर पंढरपूरचा राजा म्हणजे कृष्णाचा अवतार आणि कृष्ण हा यादव कुळीचा म्हणजे ओबीसी. आता त्याला जातच लावायची ठरली तर लावा जात. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.